धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 35 वर्षीय महिला घरात स्वयंपाक करीत असताना एकाने तिच्या घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार 12 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. तसेच पीडित महिलेने घटनेनंतर आरडाओरड केली असता तिच्या पती व मुलाला चाकूने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पीडित महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की 12 सप्टेंबर रोजी रात्री 35 वर्षीय पीडित महिला ही घरात स्वयंपाक करीत असताना आरोपी हा त्यांच्या घराच्या मागील दरवाजाने घरात घुसून त्याने पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवून बळजबरीने महिलेशी जबरी संभोग केला. तेव्हा यानंतर पीडित महिलेने आरडाओरड केल्याने त्याचे पती व मुलगा असे धावत आले तेव्हा आरोपी याने पीडित महिलेचे पती याच्यावर चाकूने दाढीवर डोळ्यांखाली कपाळावर वार करून जखमी केले. या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला संशयित तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण इंगळे यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव.